नमस्कार बालमित्रांनो आज आपण सेतू अभ्यास ब्रिज कोर्स यातील आज पाचवा दिवस अभ्यासणार आहोत आत्ता पाचवी विषय मराठी दिवस पाचवा बघा आज आपल्याला क्षेत्र वाचन आणि कौशल्य पण वाचन आहे आणि संकल्पना बातमी वाचन बघा तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये किंवा त्या बातमीमध्ये तुम्हाला एक चित्र दिसते आणि ते चित्र असणारे ती बातमी आहे म्हणजे आपल्या घरी आपले आई वडील किंवा मोठा भाऊ मोठी बहीण हे दररोज वर्तमानपत्र वाचत असतात मग ते काय करतात वर्तमानपत्र वाचत असताना त्या बातमीचं शीर्षक त्या बातमीच्या नावावरून बातमी वाचायची की नाही वाचाय ठरवतात तर शीर्षकांना कळतं की आपल्याला बातमी कोणत्या विषयावर आहे आणि त्यानंतर आपण ती वाचायची की नाही वाचायचं ठरवतो बघा त्या शीर्षकाच्या बातमीमध्ये आपल्या दिसते जखमी घुबड वन विभागाकडे सुपुरतं म्हणजे घुबड हे जखमी झाले आणि ते ज जखमी घुबड वन विभागाला ताब्यात दिलं आहे हे बातमीच्या शिक्षकानं कळलं की आपल्याला ही घोबडाविषयी बातमी आहे मग आता बघा त्या बातमीमध्ये ती बातमी पूर्णपणे तुम्ही सावकाश अतिशय समजपूर्वकपणे वाचा आणि त्या बातमीवर आधारित आपल्याला काही प्रश्न विचार आहेत बघा प्रश्न पहिला शेजारी बातमी वाचून प्रश्न उत्तरे सांगा प्रश्न पहिला वरील बातमी कोणत्या वर्तमानपत्रातील आहे आपल्याला तिथं कळते बघा तिथं दिले उत्तर त्यांनी लोकसत्ता बघा बरोबर आहे कळी पण त्याचं उत्तर पूर्ण वाक्य तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर दुसरं आहे बघा ही बातमी कोणत्या ठिकाणची आहे हे ते सांगा बघा तिथं आपल्याला कळतं तिथं गावाचं नाव सुद्धा दिलं आहे कळवण म्हणजे त्या गावातली किंवा त्या गावावरून दिलेली बातमी आहे कुठल्या जिल्ह्यातल्या आहे कुठल्या तालुक्यातला हे सर्व बातमीमध्ये लिहिलेलं असतं पुढचा प्रश्न बघा तुम्हाला दिला आहे की ही बात ही वरील बातमी कशा संदर्भात आहे म्हणजे त्याचं शीर्षक काय आहे तर आपले शीर्षक कळते जखमी घुबड वन विभागाकडे सपुरतं आणि बघा त्या पुढचा प्रश्न की वरील बातमीतील फोटो कोणी काढला आहे बघा आपला फोटो पाहायचा त्या फोटोच्या खाली बघा छाया छाया म्हणजेच फोटो कोणी काढला आहे डॉक्टर किशोर बघा कुबर आहे असा अण्णाव आहे म्हणजे त्यांनी हा फोटो काढला आहे त्यांचं नाव पण आले आणि बघा त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न विचारला आहे की या बातमीतून तुम्हाला घुबड या पक्षीविषयी कोणती माहिती मिळते मग आता आपला ते घुबड आपला काय त्याची माहिती त्याची सर्व माहिती या बात बात तुम्हाला बातमीमध्ये दिली आहे ती तुम्ही आज पूर्ण वाचायची बातमी आणि त्याचं उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात दोन तीन ओळीमध्ये लिहायचे अशाच प्रमाणे आता मी तुम्हाला पुढची बातमी देतो आहे आणि त्या बातमीचा तुम्ही शीर्षक त्याची बातमी तारीख ते कुठून त्यावर बरेच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय त्याची उत्तर तुम्ही हे सुंदरपैकी लिहायची मित्रांनो मी आता तुम्हाला बातमी वाचून दाखवतो बघा बातमी शीर्षक आहे मुसळधार पावसाने वरोरा जन्मय वरोरा तारीख आठ आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जन्मय झाला दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला सुरुवातीला बुरबुर पाऊस होता पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बसस्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाणे घरीच ठेवून कामावर गेलेले लोक शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारच्या भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे बघा हे बातमी आता आपण पन पूर्णपणे वाचली आता या बातमीवरती असणारे आधारित प्रश्न आपल्याला स्वतः तयार करायचे आहेत आणि त्याची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत बघा प्रश्न कसे तयार होतील हे आपल्याला आता प्रथमता पाहायचं आहे बातमी कशाविषयीची आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बातमीचे शीर्षक काय आहे तिसरा प्रश्न शीर्षकावरून तुम्हाला काय कळले अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा चौथा प्रश्न वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या कौन भागात पाणी साचले पाचवा प्रश्न वरोरा तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात आहे हे बातमीवरून कोणत्या वाक्यावरून समजते सहावा प्रश्न ही बातमी कोणत्या महिन्यात आहे ते कसे ठरवले आणि शेवटचा प्रश्न वरील बातमीतील जोडाक्षास्त्राचे शब्द शोधा व ते जोडा शब्द वहीतल्या अशाप्रमाणे तुम्ही सर्व बातमी अचूकपणे वाचायची त्याचे प्रश्न स्वतः तयार करायचे त्याची उत्तरं पूर्ण वाक्यात लिहायची आपल्या वहीमध्ये आणि नंतर आपल्याला बातमी समजली का नाही हे अचूकपणे समजू शकतं धन्यवाद